नमस्कार, तुमच्या समोर मी आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन. याच्यामध्ये प्रतिनियुक्तीचे नियम काय आहेत, कोणाची प्रतिनियुक्ती होऊ शकते, किती कालावधीसाठी होऊ शकते, त्याचे अधिकार कोणाला आहेत, या संबंधीची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 7 एप्रिल 2021 जे जिल्हांतर्गत बदल्यांचं शासनाने धोरण ठरवलेलं आहे आणि त्याचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामधला 5.9 हा मुद्दा आहे, हा प्रतिनियुक्तीच्या संदर्भात आहे. चला तर त्याचे आपण वाचन करूया आणि त्याची सविस्तर माहिती घेऊया. जिल्हा परिषद शिक्षकांच्या होणाऱ्या जिल्हांतर्गत बदलीच्या प्रचलित संगणकीय प्रक्रियेच्या प्रस्तावित शासन निर्णयामध्ये दिनांक 1 मे ते 31 मे पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत सूचित केले आहे. परंतु त्या व्यतिरिक्त काही अपरिहार्य व योग्य कारणास्तव, कंसात दिलेलं आहे, प्रसूती रजेवर, बालसंगोपन रजेवर, गंभीर अपघातामुळे किंवा इतर बाबी बदली करावायची झाल्यास ती बदली न करता प्रतिनियुक्ती करण्यात यावी. सदर प्रतिनियुक्ती ही विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेखी मान्यतेने करण्यात यावी. प्रतिनियुक्ती करताना खालील बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होणाऱ्या रिक्त पदावर प्रतिनियुक्ती करण्यात यावी. त्या ठिकाणी शैक्षणिक अडचण होणार नाही याची खात्री शिक्षण अधिकारी यांनी करावी. 1 महिन्यात प्रतिनियुक्ती मागणी करणाऱ्या शिक्षकांचे अर्ज मागवून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी यादी तयार करावी. कोणकोणते शिक्षक प्रतिनियुक्तीस पात्र आहेत हे ठरविण्याबाबत जिल्हास्तरावर खालीलप्रमाणे समिती नियुक्त करण्यात यावी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जिल्हा परिषद हे अध्यक्ष असतील. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद हे सदस्य असतील. शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद हे सदस्य असतील. तर यांच्या सहाय्याने आपण प्रतिनियुक्ती करू शकतो. या समितीच्या निर्णयानुसार समितीने पात्र ठरवलेल्या शिक्षकांमधून सेवाज्येष्ठतेने एका जागेसाठी 3 शिक्षकांचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत विभागीय आयुक्त यांना सादर करण्यात येतील. विभागीय आयुक्त हे सादर केलेल्या प्रस्तावातील एक जागेसाठी एका शिक्षकाला प्रतिनियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करतील. सदर प्रतिनियुक्ती ही 5 वर्षातून एकदा देता येईल. प्रतिनियुक्ती दिल्यानंतर संबंधित शिक्षक पुढील वर्षाच्या बदली 1 मे ते 31 मे होणाऱ्या प्रक्रियेमध्ये सेवाज्येष्ठतेनुसार बदलीस पात्र होतील. प्रतिनियुक्ती दिल्यानंतर त्यांची नियुक्ती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणची मूळ सेवा धारण्यात येईल. तर अशा पद्धतीने आपली प्रतिनियुक्ती 5 वर्षातून एकदा होणार आहे. एका जागेसाठी 3 जणांचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्तांना पाठवतील आणि त्यापैकी एकाची प्रतिनियुक्ती होईल. प्रतिनियुक्ती दिली म्हणजेच पुढच्या वर्षी आपली बदली होणार नाही असं मात्र नक्कीच नाही. आपण जर बदलीस पात्र असाल तर मात्र नक्कीच तुमची बदली होऊ शकते. तर प्रतिनियुक्ती संदर्भात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन विषयासह भेटू, तोपर्यंत टेक केअर.